हॅलो मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. तर खास तुमच्यासाठी घेऊन आले आज मी एक नवीन कार्यक्रम. तर आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आंधळं दळीत आणि कुत्रपीठ खातं. तर आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपण काही पांचट पाहुण्यांना आपले सॉरी खास पाहुण्यांना आमंत्रित केलंय. तर पहिल्यांदा आपण ह्यांना आमंत्रित करूया. या का या बसा इथं या. असं नसते येत मी, आधी माझं नाव घे मगच मी येऊन त्या खुर्चीवर बसते. ए जाडे भाडे गप्पी कुठे येऊन बस म्हणे की माझं नाव घेतल्याशिवाय मी येऊन बसणार नाही. तू काय कुठली अंधार लागून गेलीच आहे का? बसायचं असलं बस नाही तर निघित. नमस्कार 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 माणसाला दोन शब्द नीट बोलले की माणसं जमीन सोडून डायरेक्ट डोक्यावरच नाचाय लागते ह्यांच्या सारखे. तर मित्रांनो, आता आपण आमंत्रित करूया. हाय मित्रांनो, माझं नाव आहे कलावती मानसी धरणार, धनगाव तालुका केज जिल्हा बीड. अगं भवानी, तुला कोणी सांगितलं का असं पळत यायला? ही तेज आहे, तेज वर नाव घेतल्याशिवाय यायचं नसतंय. मग माणसे येताना काय त्रास तर नाही ना झाला तुला? नाही निवांत आले मी. आणि तुला सांगू का, ही लोक दिसते मला मानसी कडेच होते. बरं तर तुम्हाला दोघीला ह्याच्यासाठी इथं बोलवलंय. जनतेचे आपल्या काही प्रश्न आहेत त्याचे तुम्हाला दोघीला उत्तर द्यायचे. तर बाई मला तर लय टेन्शन आलंय. बघा मित्रांनो, आपल्या काकीला तर प्रश्नाचं उत्तर द्यायचे आधीच टेन्शन यायला लागलं या. ए बाई बुढे, मला जनतेला उत्तर द्यायचं नाही टेन्शन आलं. मी भाजीचं भुकणं चुलीवर ठेवून आले या, आणि येताना उतरायचं ध्यानच नाही सर ठेवून आले. आता करपून धुळ होत आहे त्याचं मला टेन्शन आलं या. बर माणसे, तू सांग मला लोकसंख्या किती आहे? मी तरी काय करू माणसे, माझ्या घरचे कुणी मनावरच घेईनात माझ. तर तुम्ही सांगा तुमची लोकसंख्या किती आहे? चार. तुमची लोकसंख्या चार आहे, मग गावाच्या बाहेरच्या जागेवर तुम्ही अतिक्रम कशाला करताव? ज्या घरामध्ये दोन माणसं आहेत ती लोक जनावरांच्या नावावर दोन दोन जागेवर अतिक्रम करतात त्या लोकांना जाऊन विचार. बर जाऊ द्या, आता प्रश्न दुसरा काकी तुमच्यासाठी. काकी आता तुम्ही सांगा जनतेला ऐकायचंय, तुमच्या भावाचं दादाच आणि त्या शेजारच्या आणि तस काय लपड चालू आहे नेमकं कळू द्या आम्हाला दी की काय झंगड घुस आहे ती. तसं काय नाही का गुड्डे, तुला तर माहितच आहे आपण दोघी कवापासून मैत्रीण आहे का ती. त्या दादाच आणि आमच्या शेजारच्या आणि तस काय सुट्यात आहे बघ. कवा बाबा अजून मधून ते आणि त्याला तसते माझ्या भावाला. पण मी त्याला सांगितलंय पूर्ण जर पटवायची असली तर स्त्री म्हणतात नाही तर आयुष्यभर हसला कुवारा. बरं काकी, श्रीमंत पूर्वी का बरं पटवायची तुमच्या भावाला? तिथं माझाच भाऊ माझ्या जीवावर खात या, त्याचाच खर्च भरत भरत माझ्या नाकी नळाला आणि अजून त्याला गरीब घरच्या पूर्वी पटविल्यावर तिचा कुठं खर्च करीत बसू. म्हणून म्हणलं भावा पूर्वी पटाव पण अशी पटाव की तिनं तुझ्या बाळावर मला बी दत्तक घेतलं पाहिजे. पण काकी, जनतेचा तर आरोप आहे तुमच्या भावावर, तुमच्या भावाच आणि त्या अनिताच काहीतरी झांगड घेत आहे म्हणून तुम्हाला ह्याचं उत्तर तर जनतेला द्यावंच लागल. ते काय झालं पुढे, अनिता आलती नळावर पाणी भरायला, मग दादानं तिला रुमाल दिला शिवपूर पसायला, ती बघितलं विवेकनं, म्हणून ही गोष्ट पसरली गावभर. तुला तर माहितच आहे शेजारी पाजारी ईद बर असल्या की हातभर करते. तर बर बर असं झालंय का, कळलं आता मला सगळं कळालं. आपण इथं भांडण करायला का?
आपल्याला इथं सगळी जनता बघायली, जनतेने काय प्रश्न मानले काय त्याचे उत्तर द्या तुम्ही, भांडण करू नका. थांबा थांबा, मला एक शायरी आठवली, माणशी हाय बे अक्कल, माणशी हाय बे अक्कल, माणशीच कर आता टक्कल. नग बाय माणसे, मला नगायच तुझ्या सोबत, रॉकेटला घुसत आहे कुठं बी, कोणाच्या साडी बिडीत घुसल लोक मारते मला बादा बादा, मी घरीच कागद रॉकेट बनविते आणि घरात चुडी विकते. बघ माणसे चंद्राच्या गोष्टी करायला लागली, ह्याच्यावर तुझं काय मत आहे? चंद्राच्या गोष्टी करायला लागली, चंद्रावर गिरी म्हणून काय मोठा तीर मारला होय, हिंमत असल तर त्या सूर्यावर जाऊन दाखवा, चंद्रावर तर आजकाल कुणी बी जाते त्यात काय एवढी मोठी गोष्ट. मी जाणार आहे आता सूर्यावर. मी तिथे गेल्यावर आधी हगायचा डबा आणि एक तलाव बघेल, मग त्या डब्यानं तलावातलं पाणी घेईन आणि हातपाय धुईन, कारण माझ्या आईनं सांगितलंय कुठे बी गेलं की आधी हातपाय धुवायचे. पडपड तिला हगायचं डब्ब हवडा मटा तलावामध्ये बुडवायचं, लोक पाणी कसं पिते ना. तुम्हाला कुठे